नमस्कार, बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून। कणकवली शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि महाराष्ट्र चेस तथा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। त्याअंतर्गत प्रथमतः 30 व 31 ऑक्टोबर 2023 विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होणार आहेत। त्यानुसार आज त्या सुरू झाल्या। त्यानंतर 1 ते 3 नोव्हेंबर 2023 राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होणार असून 1 नोव्हेंबरला सकाळी 9:30 मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। कणकवली शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे आजपासून सुरू झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा महानगरपालिका या जिल्ह्यातून 240 स्पर्धक सहभागी झाले। या विभागीय स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्राध्यापक मंदार सावंत, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सेक्रेटरी भरत चौगुले यांच्या हस्ते पार पडले। विद्या शिरस व भरत चौगुले यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना स्पर्धेतील नियमांची माहिती दिली। यावेळी प्राचार्य चंद्रशेखर बाबर, श्रीकृष्ण आडेलकर, प्राध्यापक अमर कुलकर्णी, प्राध्यापक संजय लोहार, प्राध्यापक नेहा गुरव उपस्थित होते। स्पर्धेचे सूत्रसंचालन श्यामली राणे आणि श्वेता शिरोडकर यांनी केले।